गुड मॉर्निंग एवरीवन, बाळांनो आज आपण युनिट फर्स्ट मधील 1.4 द स्टोरी ऑफ टी हा टॉपिक शिकायचा. इयत्ता 9वी मधील हे पहिलेच लेक्चर आहे. या तासामध्ये मी 1.4 चालू करतोय. द स्टोरी ऑफ टी, चहाची कथा. सकाळी उठल्या बरोबर सर्वांना हवे हवेसे वाटणारे पेय म्हणजे चहा. त्याशिवाय फ्रेश वाटतच नाही. सर्वच लोकांना चहा आवडतो आणि या अशा चहा बद्दल माहिती आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत. या चहाचा शोध कसा लागला, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, चहाचं उत्पादन कोणकोणत्या भागामध्ये होतं, हे सर्व या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. चला मग पाहूया द स्टोरी ऑफ टी. सर्वांनी लक्ष द्या, पेज नंबर 18, पान नंबर 18, द स्टोरी ऑफ टी. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंज्यूम्ड पिले जाणारे बिवरेज पेय इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. पाण्यानंतर जगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात पिले जाणारे पेय त्याचे नाव तुम्ही सांगू शकाल का? अच्छा, या एका प्रश्नाने आपण या टॉपिकची सुरुवात करूया. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला एका प्रश्नाने सुरू करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंज्यूम्ड बिवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. पाण्यानंतर जगामध्ये मधील सर्वात लोकप्रिय असे, सर्वात मोठ्या प्रमाणात पिले जाणारे पेय कोणते, त्याचे नाव तुम्ही सांगू शकाल का? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. कदाचित तुमच्यापैकी अनेक जण या उत्तराचे तर्क केले असते. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. कदाचित तुमच्यापैकी अनेक जण या उत्तराचे तर्क केले असतील. पाण्यानंतर सर्वात लोकप्रिय पेय असे चहा सर्वांनाच माहीत आहे. द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज टी. या जगामधील सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. या जगामधील सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक सुगंधी ब्रीव विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. ताजे सुगंधी की अशी चहा की ज्या चहापासून लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करायला आवडते, असे ताजे आणि सुगंधी चहा हे सर्वात मोठ्या प्रमाणात पिले जाणारे पेय आहे. इट हॅज रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. ॲस्ट्रिजंट कडक. चहाला खूप ताजे कडक अशी चव असते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. या चहाला अत्यंत ताजे आणि कडक अशी चव असते. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रीविंग. दॅट इज बाय इन्फ्युझिंग म्हणजे उकळवणे. इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ प्लांट हुज बॉटानिकल नेम इज कॅमेलिया सिनेन्सिस. बघा, कॅमेलिया सिनेन्सिस असे वनस्पती शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीचे पान आणि देठ
वनस्पतीचे कोवळी पाने आणि देठ पाण्यामध्ये उकळवून चहा बनविला जातो. बघा परत, इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्रीविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हूज बॉटॅनिकल नेम इज कॅमिलिया सिनेन्सिस. वनस्पती शास्त्रीय नाव असलेले कॅमिलिया सिनेन्सिस या वनस्पतीच्या पानांच्या पासून कोवळ्या देठांना आणि पानांना पाण्यामध्ये उकळवून त्याचा अर्क काढून चहा बनविला जातो. कॅमिलिया सिनेन्सिस हे त्या चहाच्या झाडाचे बॉटॅनिकल नेम आहे, बाळांनी लक्षात ठेवा. द लीव्स आर फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ती चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि पॅकिंग करून आपल्याला विकण्यापूर्वी त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. द लीव्स आर फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. चहाची पाने प्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि पॅक करून आम्हास विकण्यापूर्वी त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. आता बघा त्या कॅमिलिया सिनेन्सिस या वनस्पतीविषयी थोडी माहिती पाहूया. कॅमिलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट उष्णकटिबंधीय. कॅमिलिया सिनेन्सिस हे सदाहरित वनस्पती आहे. कॅमिलिया सिनेन्सिस हे सदाहरित वनस्पती आहे की जे उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय हवामानामध्ये येते. उष्ण आणि समशीतोष्ण हवामानामध्ये की चहाची झाडे येतात. बघा, कॅमिलिया सिनेन्सिस हे सदाहरित वनस्पती आहे, त्याची पाने नेहमी हिरवीगार असतात. की जी झाडे उष्ण आणि समशीतोष्ण हवामानामध्ये येतात ती प्लांट्स रिक्वायर ऍटलिस्ट 100 to 125 centimeters ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ऍसिडिक सॉइल की आम्लाचे प्रमाण असणारे माती, आम्लीय माती. चहाच्या वनस्पतींना दरवर्षी 100 to 125 centimeters इतक्या पावसाच्या प्रमाणाची गरज असते आणि या वनस्पतींना आम्लयुक्त माती आवश्यक असते. बघा, त्या चहाच्या वनस्पतींना दरवर्षी 100 to 125 centimeters इतक्या पावसाच्या प्रमाणाची गरज असते, त्याचबरोबर त्यांना आम्लयुक्त मातीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी स्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ऍट एलिव्हेशन बाजू समुद्र सपाटीपासूनची उंची ऑफ अप टू 1500 meters. जगभरामधील चहाची मळे डोंगर उतारावर
समुद्र सपाटीपासून 1500 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे। मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट स्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स एट एलिवेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स। जगभरातील अनेक चहाची मळे 1500 मीटर उंचीवर डोंगर माथ्यावरती डोंगर उतारावरती बाळानो की वसलेली असतात। इट इज सेड दॅट टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ऍट दिस हाईट। असे म्हटले जाते की चहाची वनस्पती सावकाशपणे वाढतात आणि अधिक उंचीवर त्यांना अधिक सव प्राप्त होते, खूप समृद्ध असे सव प्राप्त होते। बघा, असे म्हटले जाते चहाची वनस्पती खूप सावकाशपणे वाढतात आणि या उंचीवर जास्त उंचीवर त्या चहाच्या वनस्पतींना अधिक चव प्राप्त होते। When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. Picked चार्ट खुरडणे किंवा छाटणी करणे असं आपण म्हणूया। जेव्हा ते झाड मोठे होते, झाड परिपक्व होते, मॅच्युअर होते, तेव्हा त्या वनस्पतीचे 1 ते 2 इंच कोवळी पाने छाटली जातात, तोडली जातात। जेव्हा चहाची वनस्पती मॅच्युअर परिपक्व होतात तेव्हा वरील 1 ते 2 वनस्पतीचे 1 ते 2 इंच पाने छाटली जातात। दीज बर्ड्स अँड लीव्स कॉल फ्लशेस। या कळ्यांना आणि त्या पानांना बहर फ्लशेस बहर असे म्हणतो किंवा कोवळी पाने असे म्हणतो। बघा, दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल फ्लशेस। या कळ्यांना आणि पानांना बहर असे म्हटले जाते। अ न्यू फ्लश अपियर्स ऑन प्लांट एव्हरी 7 to 10 डेज ड्यूरिंग द पीक ग्रोविंग सीजन। बघा, ते पाने छाटणीच्या हंगामाच्या दरम्यान पाने तोडण्याच्या हंगामाच्या दरम्यान प्रत्येक 10 दिवसानंतर त्या चहाच्या वनस्पतीवर नवीन नवीन कोवळी पाने येतात। म्हणजे एकदा त्या पानांची त्या फ्लशेस त्यांची छाटणी केली तर त्या ठिकाणी 10 दिवसानंतर नवीन पालवी फुटते। अशा प्रकारे पीक ग्रोविंग सीजन मध्ये पाने तोडणीच्या हंगामाच्या दरम्यान दर 10 दिवसांनी नवीन कोवळी पाने त्या वनस्पतीला येतात। लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इन टू स्मॉल ट्री। जर झाडांना तसेच वाढू दिले, जर त्या चहाच्या वनस्पतींना तसेच वाढू दिले तर ते चहाची वनस्पती चहाच्या वनस्पतींचे एका मोठ्या झाडामध्ये रूपांतर होते। म्हणजेच काय, छाटणी न करता ती कोवळी पाने न तोडता त्या चहाच्या झाडाला तसेच वाढू दिले तर एका मोठ्या झाडामध्ये त्याचे रूपांतर होते। बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप ऍट हाईट अबाउट 3 feet वेस्ट हाय टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्स। पण सर्वच चहाच्या मळ्यांच्या मध्ये झाडांची छाटणी केली जाते आणि कमरे एवढ्या उंचीपर्यंत त्या चहाच्या झाडांना
चहाच्या झाडांची छाटणी केली जाते जेणेकरून पाने सहजपणे तोडता येऊ शकतील यासाठी। बघा सर्वच चहाच्या मळ्यांच्या मध्ये त्या वनस्पतींची छाटणी केली जाते आणि 3 फूट चहाची झाडे ठेवली जातात, कमरे एवढ्या उंची एवढेच चहाची झाडे ठेवली जातात जेणेकरून की कोवळी पाने सहजपणे तोडले जाऊ शकतील। द टी वी बाय आर युजुअली क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर लीप साइज। आपण जे चहा विकत घेतो ते त्या चहाचे प्रकार त्या पानांच्या आकारानुसार आहेत, त्या चहांचे वर्गीकरण त्या पानांच्या आकारानुसार पडतात। बघा द टीज वी बाय आर युजुअली क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर लीप साइज। आपण जे चहा विकत घेतो की त्या चहांचे त्यांच्या पानांच्या आकारानुसार वर्गीकरण केलेले आहे। अकॉर्डिंगली वी हॅव आसाम, त्यानुसार बघा चहाचे प्रकार, आसाम टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स। मोठ्या पानांच्या पासून बनवलेले आसाम मधील चहा पहिला प्रकार आहे, मोठ्या पानांच्या पासून बनवलेले आसाम मधील चहा, आसामच्या चहा। चायना टाइप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स, छोट्या पानांच्या पासून बनवलेले चायना चहा, छोट्या पानांच्या पासून बनवलेले चीन मधील चहा। आणि कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स ऑफ इंटरमिजिएट साइज, इंटरमिजिएट मध्यम, मध्यम आकाराच्या पानांच्या पासून बनवलेला कंबोड या प्रकारचा चहा। म्हणजे त्या पानांच्या आकारानुसार चहाचे प्रकार आहेत, मोठ्या आकाराच्या पानांच्या पासून आसाम मध्ये चहा बनविले जातं, छोट्या पानांच्या पासून चीन मध्ये चहा बनविले जातं आणि मध्यम आकाराच्या पानावरून कंबोड या प्रकारची चहा बनविले जाते। वी हॅव 3 very distinct and different टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया। भारतामध्ये 3 वेगवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे चहा उत्पादनाचे क्षेत्र आहे। वी हॅव 3 very distinct and different टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया। भारतामध्ये 3 वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण चहा उत्पादित होणारे प्रदेश आहेत। ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी इट प्रोड्युसेस। प्रत्येक प्रदेश ते उत्पादित करीत असलेल्या चहासाठी प्रसिद्ध आहे, प्रत्येक प्रदेश ते उत्पादित करीत असलेल्या चहासाठी खूप प्रसिद्ध आहेत। विच आर युनिक इन टेस्ट अरोमा स्ट्रेंथ अँड फ्लेवर, की जे चव सुगंध शक्तिवर्धक त्याचबरोबर फ्लेवर यामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत, खूप अद्वितीय आहेत, खूप वेगळे आहेत। बघा परत बघा, ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाइप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट अरोमा स्ट्रेंथ अँड फ्लेवर। प्रत्येक प्रदेश ते उत्पादित करीत असलेल्या चहासाठी खूप प्रसिद्ध आहेत, की त्यांची चहा चव सुगंध त्याचबरोबर उत्साहवर्धक शक्तिवर्धक यासाठी खूप
वेगळे आहेत यासाठी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. द थ्री रिजन्स आर बघा म्हणजे की आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश बघा कोणकोणते प्रदेश आहेत. द थ्री रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आसाम इन फॉर नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. बघा कोणकोणते प्रदेश आहेत ते प्रदेश म्हणजे उत्तर पूर्व भारतामधील दार्जिलिंग, उत्तर पूर्व भारतामधील दार्जिलिंग, ईशान्य भारतामधील आसाम आणि उत्तर भारतामधील निलगिरीज हे प्रदेश ते उत्पादित करीत असलेल्या चहासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. बघा परत उत्तर पूर्व भारतामधील दार्जिलिंग, ईशान्य भारतामधील आसाम आणि दक्षिण भारतामधील निलगिरीज हे तीन प्रदेश ते उत्पादित करीत असलेल्या चहासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. मोस्ट पीपल अग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. अनेक लोकांचे असे मत आहे चहा एक उत्साहवर्धक पेय आहे. अनेक लोकांचे असे मत आहे की चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स फॅट्स और प्रोटीन्स. यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्बोदके मेद किंवा प्रथिने नसते. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स फॅट्स और प्रोटीन्स. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कर्बोदके मेद किंवा प्रथिनांचा समावेश नसतो. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशियल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिएनाइन एज वेल एज कॅफीन विच गिव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. स्टिम्युलेटिंग उत्तेजक. बघा चहाला त्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि खास सुगंध कशामुळे मिळते तर त्यामध्ये असणाऱ्या थिएनाइन आणि कॅफीन या घटकामुळे. चहामध्ये थिएनाइन आणि कॅफीन हे दोन घटक असतात आणि या दोन घटकांच्यामुळे चहाला एक वैशिष्ट्यपूर्ण अशी सुगंध प्राप्त होते, चव प्राप्त होते की जे ज्या दोन गोष्टी चहाला एक उत्तेजक असे उत्साहवर्धक असे दर्जा देतात, उत्साहवर्धक असे एक गुण देतात. थिएनाइन आणि कॅफीन यामुळे चहाला चव प्राप्त होते, त्याचबरोबर एक उत्साहवर्धक असे चहा पेय बनते. आता बघा हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. सर्वात प्रथम चहा कोणी आणि हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वात प्रथम चहा केव्हा आणि कसे पिण्यास सुरू झाले. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोक सर्वप्रथम चहा कसे आणि केव्हा पिण्यास सुरू झाले. अँड अम्युझिंग स्टोरी एक गमतीदार कथा हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड. बघा सर्वात प्रथम चहा कोणी आणि कसे पिण्यास सुरू झाले यासाठी चीन मधील दंतकथेमधून एक मनोरंजक कथा आपल्याला मिळते. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड. चीनच्या दंतकथेमधून एक गमतीदार गोष्ट आपल्या समोर येते. त्यानुसार सर्वात प्रथम चहा कोणी कुठे आणि कसे पिण्यास सुरू झाले हे आपल्याला समजेल. ती गोष्ट कोणती आहे ती पहा. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग द फादर ऑफ चायनीज ऍग्रीकल्चर अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल
असे म्हटले जाते। चीन मधील शेती आणि औषध शास्त्र याचे जनक सम्राट शेनॉन्ग एक दिवस प्रवासावर होते, प्रवासाला जात होते। बघा, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चायनीज ऍग्रीकल्चर अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल। When a servant was boiling some water from a nearby, चीन मधील शेती आणि औषध शास्त्राचे जनक असणारे सम्राट शेनॉन्ग एक दिवस प्रवासाला जात होते, तेव्हा काय झालं बघा। When a servant was boiling some water for the emperor to drink, तेव्हा त्यांचे सेवक सम्राटांच्या साठी पिण्यासाठी पाणी उकळवत होते, तेव्हा त्या सम्राटांची सेवक पिण्यासाठी चहा उकळवत होते। पाणी उपयोगत होते, पण त्या सम्राटांच्यासाठी, चुकून चहा म्हणलो, त्या सम्राटांच्यासाठी की पाणी उकळवत होते। जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्लू इन टू द बॉइलिंग वॉटर। त्याच वेळी जवळच्या झाडावरील काही पाने त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले। ज्या ठिकाणी ते सेवक त्या सम्राटांच्यासाठी पाणी उकळवत होते त्याच्या बाजूला एक झाड होते, त्या झाडाची काही पाने त्या उकळत्या पाण्यात पडले। द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर, ती पाने त्या पाण्यामध्ये पडता क्षणीच त्या पाण्याचा रंग बदलला, त्या पाण्याचा लगेचच रंग बदलला। ऑन ड्रिंकिंग वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन। बघा, आणि त्या पाण्याचा रंग लगेचच बदलला, आणि तसे पाणी पिल्यानंतर सम्राट त्या उकळवलेल्या प्रक्रियेमध्ये जे काही पेय तयार झालं, उकळवून जे काय पाणी तयार झालं त्या उकळल्यामुळे ते पेय ताजे फ्रेश सर्व असणारे आणि चांगले सुगंध असणारे पेय पिल्यानंतर सम्राट खूप आश्चर्यचकित झाले। बघा, परत, ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन। आणि जेव्हा सम्राट पाणी पिले तेव्हा त्या उकळण्याच्या प्रक्रियेमधून जे काही पेय तयार झालं त्या उत्साहवर्धक आणि अत्यंत चविष्ट आणि सुगंधी पेयामुळे सम्राट खूप आश्चर्यचकित झाले। Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties, restorative aarogyadayi, and could also be used as antidote to certain poisons, antidote ek aushadh। Baga, tya वेगळ्या वनस्पतींनी आणि त्या वनस्पतीच्या अद्भुत चवीनी उत्साहित होऊन त्या खूप वेगळ्या वनस्पती आणि त्याच्या अद्भुत चवीनी उत्साहित होऊन सम्राट शेनॉन्ग पुढील इन्व्हेस्टिगेशन्स, पुढील परीक्षण तपासणी सुरू ठेवले। आणि त्यांच्या लक्षात आलं की चहामध्ये अनेक
रोग प्रतिकारक रोग बरे करणारे आणि आरोग्यदायी गुणधर्म होते, त्याचबरोबर काही निश्चित विषांना पॉइजन्सना एक प्रतिविष म्हणून एक औषध म्हणून चहाचा वापर केला जातो हे त्यांच्या लक्षात आलं. बघा परत त्या अनोळख्या झाडांनी आणि त्याच्या अद्भुत चवीनी उत्साहित होऊन सम्राट शेनॉंग पुढील तपासणी सुरू ठेवले आणि त्यांचे असं लक्षात आलं चहामध्ये अनेक आरोग्यदायी आणि आजार बरे करणारे गुणधर्म होते, त्याचबरोबर चहाचा वापर अनेक विषांना एक प्रतिविष म्हणून एक औषध म्हणून चहाचा वापर केला जाऊ शकतो हे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सम्राटांच्या लक्षात आले. एट अनादर लीजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मोंक नेम बोधिधर्मा हु वॉज द फर्स्ट टू यूज टी एज अ ड्रिंक. बाळांनो बघा अजून एक कथा सांगितली जाते चहा निर्मितीच्या मागे. एट अनादर लीजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मोंक मोंकचा अर्थ बाळांनो बौद्ध भिक्षुक किंवा मठवासी साधू नेम्ड बोधिधर्मा हु वॉज द फर्स्ट टू यूज टी एज अ ड्रिंक. अजून एक दंतकथा अशी सांगितले जाते की बोधिधर्मा नावाचे एक बौद्ध भिक्षुक हे चहा एक पेय म्हणून वापरणारी पहिली व्यक्ती होती. बघा अजून एका दंतकथेनुसार बोधिधर्मा नावाच्या एका बौद्ध जे भिक्षुक होते ते चहा हे पेय म्हणून वापरणारे पहिले व्यक्ती होते. ही वॉज कीन उत्सुक टू फाइंड अ हर्ब औषधी वनस्पती ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम स्टे अवेक and alert for long periods of time in prayer and meditation. ते बौद्ध भिक्षुक असे एक औषधी वनस्पती शोधण्यास इतके उत्सुक होते की जे वनस्पती त्यांना प्रार्थना आणि ध्यान धारणेमध्ये दीर्घकाळ